18 वर्षांची विश्वसनीय परंपरा संदेश चष्मा घर स्वच्छता आणि सुरक्षिततेसह पुनश्च आपल्या सेवेत सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कोरोना संरक्षणासाठी गॉगल उपलब्ध ठिकाण बस स्टँड संगमनेर आणि बस स्टँड अकोले प्रोप्रायटर अमोल देशमुख 91 50 290 290 आणि 92 70 37 41 74 अकोले तालुक्यामध्ये आज आणखी 5 कोरोना बाधितांची वाढ झाली आहे। यामध्ये शहरातील शिवाजीनगर भागामध्ये कोरोनाचा पुन्हा शिरकाव झालाय। देवठाण कोतुळ या भागामध्ये कोरोना बाधित सापडले आहेत, त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ही 213 झाली आहे। रविवारी 9 ऑगस्टला खानापूर कोविड केअर सेंटर येथून तालुक्यातील 47 व्यक्तींचे स्वॅब अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले। त्यांचा मंगळवारी अहवाल प्राप्त झाला, यामध्ये तालुक्यातील 5 व्यक्तींचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह आला। तर यामध्ये कोतुळ येथील कोरोनाने मयत व्यक्तीची 35 वर्षीय पत्नी, 5 वर्षीय लहान मुलगा, शहरातील शिवाजीनगर येथील 52 वर्षीय व्यक्ती, तर देवठाणमधील 50 वर्षीय पती आणि 45 वर्षीय पत्नी यांचा कोरोना अहवाल हा पॉझिटिव्ह प्राप्त झालाय। त्यामुळे तालुक्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 213 झाली आहे। त्यापैकी 156 व्यक्ती कोरोनामुक्त झालेत, 5 मयत झालेत, तर 47 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत। वृत्तसंकलन विभाग, सी न्यूज मराठी, अकोले।